विजेच्या बोलचा शॉक लागून एक बैल दगावल्याची घटना शनिवार रोजी घडली. भोकरदन तालुक्यातील वाकडी गावातील शेतकरी प्रकाश शिरसाळ हे शेतातील पेरणीचे काम आटपून गावच्या दिशेने येताना लोखंडी पोलजवळ पाण्याचे डबके साचले होते. त्यामध्ये विद्युत प्रवाह उतरला होता. बैलगाडी पोलजवळ आल्याबरोबर अचानक बैल खाली पडला आणि त्याचा तडफडून मृत्यू झाला, तर दुसऱ्या बैलाला गावातील नागरिकांच्या वतीने वाचवण्यात यश आले. मृत्यू झालेल्या बैलाची किंमत 50,000 रुपये असल्याने शेतकऱ्याचे आर्थिक नुकसान झाले आहे. त्यातच प्रकाश शिरसाट यांचे उदरनिर्वाह बैलजोडीच्या सहाय्याने चालत असल्याने एक बैल गेल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. शासनाने प्रकाश शिरसाट यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. वायरमन श्री इंगळे यांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला. वृत्तदर्शन बातम्यांसाठी बापूसाहेब शिरसाट, वाकडी.